मी आरोपी अर्णवच्या बाजूने आहे. माझे कलीग माझ्यासोबत होते अखिल इस्माईल आणि आरोपी नंबर 2 तर्फे अखिलेश पवार तर्फे सागर चित्रे. आमचं याच्यामध्ये बेसिकली हे म्हणणं आहे किंवा जी फिर्याद दिलेली होती मूळतः त्या फिर्यादीमध्ये ज्या माणसाने फिर्याद दिली आहे त्याला स्वतःची काही माहिती नव्हती. त्याला जी माहिती दिली ती एका अनोळखी इसमाने दिली. तो कोण अनोळखी इसम आहे हे माहिती नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ह्याच्यात 4 लोक होते गाडीमध्ये. आता 4 लोकांपैकी कोर्टापुढे हे 2 लोक आणलेले आहे. त्याच्यामध्ये ड्रायव्हिंग करणारा कोण होता हा एक इश्यू आहे. त्याबद्दल स्पष्टीकरण कोर्टापुढे दिलं गेलेलं आहे की कोण ड्राईव्ह करत होता. अजून एका चौथ्या मुलाचंही नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे. ते पोलिसांना सुद्धा माहिती आहे. त्यांचं म्हणणं आहे की बा आम्हाला त्याचा तपास करायचा आहे. परंतु तपास करायचा ते काही कारण एवढं रिलायबल नाही. कारण कोणीही केव्हा एक तपास करू शकतो. त्याचा पोलिसांना काही ते कठीण नाही आहे. त्यामुळे ते विशेष काही कारण नाही. दुसरी गोष्ट अशी की आरोपी हे जे दोघं आरोपी होते हे दोघं आरोपींपैकी कुणी स्वतः तिथे ड्राईव्ह करत होता ती पर्टिक्युलर गाडी असा कुठेही पुरावा काहीही नाही. फिर्यादीतसुद्धा नाही. रिमांड रिपोर्टमध्ये सुद्धा तसं काही पुरावा नमूद करून रिपोर्ट केलेलं नाही. त्यामुळे यांना रिमांड देऊ नये. रिपोर्ट यांच्या पोलीस कस्टडी देऊ नये असं बेसिकली आमचं म्हणणं होतं. याशिवाय हा जो गुन्हा आहे कल्पेबल होमिसाईड सदोष मनुष्यवधाचा जो गुन्हा त्यांनी नोंदलेला आहे तो अतिरेक आहे. कायद्याचा अतिरेक आहे. वस्तुस्थितीचा अतिरेक आहे. वस्तुतः 304 अ या पलीकडे जास्तीत जास्त त्यांना नोंदायचा असता तरीसुद्धा तो गुन्हा नोंदता येणार नाही. याशिवाय आरोपींना जी मारहाण झाली त्याविषयी त्यांनी जे कथन केलेलं आहे किंवा त्यांना त्यांचा जीव धोक्यात होता वगैरे वगैरे. इनफॅक्ट तो गुन्हा 307 होऊ शकतो. परंतु त्याविषयी पोलीस काहीच करत नाही. काही कारवाई केली नाही. आणि उलट पक्षी फक्त या आरोपींविरुद्ध कारवाई चालू आहे. त्यांचं म्हणणं असं आहे किंवा आरोपींचं किंवा हा अशा प्रकारे एकतर्फी कारवाई होऊ नये एवढं त्यात म्हणणं. नक्की चालक कोण आहे की निष्पन्न झालं का या सगळ्या पोलिसांनी शोधावं त्यांनी. अखिलेश पवार जे आरोपी नंबर 2 त्याच्यातर्फे आज कोर्टासमोर युक्तिवाद केलेला आहे. आणि मुळात माझं असं म्हणणं आहे की ही जी काही अरेस्ट अखिलेश पवार आणि इतर याला जी काही केलेली आहे ती अरेस्टच इल्लिगल आहे. बेसिकली पूर्ण फिर्याद वाचल्यानंतर हे आपल्याला लक्षात येईल की 304 ज्याला आम्ही कल्पबिल होमिसाईड सदृश्य मनुष्यबळ हा गुन्हा याच्यात लागूच होत नाही. 101% जी घटना घडलेली आहे ती दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्याबद्दल मी कोर्टासमोरही संवेदना आपली दाखवली की अशी घटना घडायला नको होती ज्यात 4 लोकांचा जीव गेलेला आहे. परंतु आता प्रश्न जो झालेला आहे तो ह्या आरोपींच्या कस्टडीचा प्रश्न आहे. आणि संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे की अनलेस फॉलोईंग दी ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना कस्टडीमध्ये 1 मिनिटही ठेवू शकत नाही. आमचं कोर्टाला हेच म्हणणं होतं की 304 IPC हा गुन्हा लागू होत नाही. जास्तीत जास्त 304 A ज्याला आपण ॲक्सिडेंटल डेट मोटर व्हेकल ॲक्सिडेंट ज्याला म्हणतो एक दुर्भाग्य घटना घडलेली आहे तो ह्याच्यात लागू होईल. आणि तो लागू झाला तर सगळे ऑफेन्सेस हे बेलेबल ऑफेन्स होतील. आणि बेलेबल ऑफेन्स झाल्यानंतर त्यांना जामिनावर सोडणं हा याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. जास्त याच्यावर बोलता येणार नाही कारण आता सध्या ऑर्डर होणं बाकी आहेत की त्यांना पोलीस कस्टडी भेटते की ते मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये जातं. त्यानंतर आम्ही भाष्य करतो. मी एक्झॅक्टली तेच म्हणतो की माझं म्हणणं आहे की ही अरेस्टच जी आहे ही इल्लिगल आहे. 101% अरेस्ट इल्लिगल आहे कारण 304 ज्याला हा एक कलर दिलं गेलेला आहे असं वाटतं. 7 तारखेची घटना आहे. 24 तारखेला तुम्ही त्यांना अटक करताय. 14-15 दिवस हे दोघेही आरोपी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये होतात. मग तेव्हा तुम्हाला का वाटलं नाही की आपण त्यांच्याकडे जाऊन विचारपूस करावी. वाय फॉर 15-17 डेज हे गप्प बसले होते. जनरली हे असं होत नाही हो. मी कोर्टासमोरही 2-3 उदाहरण दिले. ते उदाहरण मी परत इथे आपल्यासमोर सांगत नाही. परंतु सलमान खानची ही केस जी आहे त्यात पण असंच घडलेलं होतं. गाडीमध्ये जो कोणी माणूस ड्रायव्हरच्या बाजूला बसला असेल तुम्ही त्यांच्याविरुद्ध 304 लावणार हे कायद्याला धरून नाही. बसमध्ये 50-50 लोक जातात. ॲक्सिडेंट होतं तर तुम्ही ड्रायव्हरसोबत गाडीचा काही जो काही क्लिनर असेल कंडक्टर असेल आणि इतर लोक बसले असतील त्याला तुम्ही 304 लावणार. माझ्या माहितीप्रमाणे मला जे काही वाटतं ते 304 लावणं हे अतिरेकच आहे. आणि आता
वेट अँड वॉच की काय होतं त्यानंतरच बघू, पुढचं पुढे बोलू. दबाव हे शब्द मी नाही बोलणार, त्याबद्दल तो माझा अधिकार नाही बोलायचा. मी फक्त कोर्टात जी काही फिर्याद आलेली आहे, फिर्याद वाचल्यानंतर आम्हाला सगळ्यांना, म्हणजे सिनियर काउन्सिल आमचे प्रकाश पाटील सर पण इथे, अखिल इस्माईल सर पण होते, तर आम्हाला असं वाटतं 304 बेसिकली 304 IPC लागत नाही, जास्तीत जास्त 304 अ डेथ बाय निग्लिजन्सी हा हा ऑफेन्समध्ये होईल. सर गांजेच्या मुद्द्यावर मी आपल्याकडे येतो. गांजेचा मुद्दा सर, जसं काही आयो साहेबांनी कोर्टासमोरही सांगितलं की हा ॲक्सिडेंट खूप मोठ्या स्वरूपात होता, जे गाडीनेच ॲक्सिडेंट झालेलं आहे ती गाडी 2 नाही 3 4 पलटलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये आपण लोकांनाही तो प्रश्न राहील की अशा 2 पुड्या त्या सीटच्या जवळ राहतील का? हे शक्यच नाही. हे कुठेतरी काहीतरी प्लान केलं गेलेलं आहे. आणि अजून तो गांजा हे कशावरून म्हणतो आहे आपण? कोण बोलतो आहे? एक्सपर्टची रिपोर्ट अजून आलेली नाही आहे, पाला पासवर्डही असू शकतो. आम्ही हे म्हणत नाही की तो गांजा नाही, पण त्याची एक ऑथॉरिटी आहे, फॉरेन्सिक रिपोर्टकडे तुम्हाला थांबावं लागेल, ओपिनियन येऊ द्यावा लागेल. आणि ओपिनियन आल्यानंतर आम्ही बांधलेलो आहे तो गांजा असेल तर त्या हिशोबाने आम्ही आमचा विषय कोर्टासमोर मांडू. गांजेलाही 2 प्रकार आहे, कमर्शियल क्वांटिटी, स्मॉल क्वांटिटी. आता जितकं आपण खोलात जाऊ तितकं बोलताही येईल, पण मला सोड लावली आहे सर, LDB लावली आहे त्यांनी, लावली ते कसं जो माणूस गाडी चालवतो रॅशली आणि निग्लिजंट ड्रायव्हिंग जो करतो त्यालाच 304 लागू होईल. एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये कोणी मृत्यू पावलं असेल तर आपण त्याला डेथ बाय निग्लिजन्सी म्हणतो. तर इथे केसमध्ये अखिलेश पवार गाडी चालवतच नाही असं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने समोर आपल्यासमोर कोर्टात म्हटलंय की एका आरोपीने दुसरं स्टेटमेंट दिलेलं. मग तुम्ही अखिलेश पवार विरुद्ध कसं 304 गुन्हा लावू शकता? तोही 19 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्याविरुद्ध कुठलेच गुन्हे नाही आहे. त्याची मानसिक स्थिती आता ढासळलेली आहे, तर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल. आणि परत मी म्हणेल, कोर्टाचा विषय आहे, अजून जजमेंट किंवा ऑर्डर त्या रिमांडवर येणं बाकी आहे, त्याच्यावर जास्त बोलणं योग्य होणार नाही, म्हणून इतकं म्हणून मी ते थांबतो. 279चा अर्थच असं होतो की जो माणूस गाडी चालवतोय, एक 2-व्हीलर असो की 4-व्हीलर असो, आणि तो रॅशली आणि निग्लिजंटली, 2 कॉन्सेप्ट आहे. म्हणजे खूप वेगाने रस्त्याची परिस्थितीकडे त्याने दुर्लक्ष केलं असेल, एखादा वरण असेल तिथून त्याने लक्ष दिलं नसेल, स्पीड ब्रेकर असेल तेथे लक्ष दिलं नसेल, आणि त्याच्याकडून निष्काळजीपणा त्याच्याकडून झाला असेल गाडी चालवताना, तर 279 ऑफ द IPC हा लागू होतो. पण जेव्हा इथे अखिलेश पवार गाडीच चालवत नाही आहे, तर मग 279 आणि त्यानंतर 304 कुठे विषय आला? येणारच नाही असं आमचं मेहरबान कोर्टाला म्हणणं होतं. इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. आज त्यांनी एक ध्रुव सोनणेचाही काही उल्लेख केला आहे. पाहू आता पुढे इन्व्हेस्टिगेशन कशी काय कशी जाते, त्याबद्दल मी जास्त बोलू शकणार नाही. नाही, दिस इज आफ्टर थॉट. हे सगळी स्टोरी जी आहे रेस बीस असं फिर्यादमध्ये कुठेच नमूद केलेली नाही. बघा, फिर्याद हा पहिला डॉक्युमेंट असतो ज्याच्यामुळे इन्व्हेस्टिगेशन सुरू होते, आणि त्या फिर्यादमध्ये मी परत म्हणतो असं रेसिंग होती असं कुठेच म्हणणं नाही. चव्हाण विचारच, ज्याची बहीण वारली, त्याचे भाचे वारले, वाईट वाटते मलाही त्याबद्दलचं. पण त्याच्यात त्यांची ही केसच नाही की हे गाड्या काही रेसिंग करत होते, असं काहीच नाही त्याच्यात. ठीक आहे, थँक्यू.